तर तुम्ही बघू शकता की आपला भात हा किती छान असा झालेला आहे. आपला हा पुलाव आहे आणि हा पनीर वटाणा पुलाव किंवा पनीर मटार पुलाव आहे. बघू शकता खूप छान असा तो झालेला आहे. आता हा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आणि खूप सुट्टा सुट्टा असा आपला राईस झालेला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पनीर मटार पुलाव बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला हे पनीर लागणार आहे. हे घरीच केलेले पनीर आहे. मी याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर आपण हे पनीर फक्त दूध आणि लिंबापासून बनवलेलं आहे. खूप सोप्या प्रकारे मी तुम्हाला ते कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. तर हे पनीर घेतलेलं आहे, इथे आपण वाटाणे घेतलेले आहेत एक वाटी. इथे आपण एक चमचा जिरं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे आपण तीन कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत, अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे. खडे मसाल्यामध्ये आपण तेज पत्ता घेतलेला आहे. दालचिनी लवंग चार चार घेतलेले आहे, विलायची घेतलेली आहे आणि इथे आपण पुदिना घेतलेला आहे. तर मसाल्यामध्ये आपल्याला गरम मसाला लागणार आहे आणि ही धनेजी पावडर आहे ती लागणार आहे. तर आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपल्याला पनीरचे तुकडे हे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता घरी बनवलेलं पनीर हे किती छान असं वाटत आहे आणि वड्या पण त्याच्या खूप सुंदर अशा पडलेल्या आहेत. आपण पनीर हे चांगले तळून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत. तर आता कुकर मध्ये आपण तेल ओतून घेऊया. तर आपल्याला तीन फळ्या तेल ओतून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया. सगळे आपण खडे मसाले टाकलेले आहे, जिरं पण आहे त्यामध्ये. तर आता आपण कांदा टाकून घेऊया. आपला कांदा हा चांगला ब्राऊन कलरचा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून देऊया आणि मिक्स करत राहूया. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. तर टोमॅटो टाकलं की लगेच आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण टोमॅटो हे चांगले विरघळून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे एक चमचा. तूप हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तुम्ही टाका. तर आता आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता गरम मसाला आणि धन्याची पावडर टाकून घ्यायची आहे. एक एक चमचा घेतलेले आहे, मीठ पण टाकून घेतलेलं आहे आपण. आता हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण वटाणे टाकून घेणार आहोत. आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर आता आपण दोन ग्लास तांदूळ घेणार आहोत. तर आता आपला मसाला चांगला परतत आहे. आता आपण इकडे तांदूळ घेतलेले आहेत, हे राजभोग तांदूळ आहेत. तर आता आपला मसाला हा चांगला सुटसुटीत झालेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे. तर आपण इथे चार ग्लास पाणी टाकणार आहोत. तर आपण दोन ग्लास हे राईस घेतलेले आहेत, आता त्याला आपण चार ग्लास पाणी ओतणार. आता आपण पाण्याला उकळी येऊ देणार आहोत. तर आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, यामध्ये आता पुदिना टाकून घेऊया. खूप सारा पुदिना, कोथिंबीर टाकून घेऊया. आता हे चांगला आपण मिक्स करून घेऊया. आता इकडे आपण राईस हा चांगला गळून घेतलेला आहे. आता हा आपण कुकरमध्ये टाकून देऊया. खूप चटकीफट अशी हा राईस होतो. तर आपण राईस हा टाकून घेतलेला आहे, मिक्स करून घेऊया. आपल्याला यामध्ये पनीर क्यूब टाकायचे आहे. तर आता आपण झाकण लावून देऊया आणि 5 मिनिटं आपल्याला हाय गॅसवर हे शिजून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला बारीक गॅस करायचा आहे.
तर आता गॅस मी बंद केलेला आहे. आता एक शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हा थंड होऊ द्यायचा आहे कुकर. तर तुम्ही बघू शकता की आपला भात हा किती छान असा झालेला आहे. आपला हा पुलाव आहे आणि हा पनीर वटाणा पुलाव किंवा पनीर मटार पुलाव आहे. बघू शकता खूप छान असा तो झालेला आहे. आता हा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आणि खूप सुट्टा सुट्टा असा आपला राईस झालेला आहे. खूप सोप्या प्रकारे हा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगितलेला आहे. बघू शकता राईस कसा आपला सुट्टा आहे.